लाइट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, उंचावर थर रचताना 41 गोविंदा जखमी. तांत्रिक कारणामुळे संपूर्ण देशात 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पासपोर्ट सेवा बंद राहणार, पासपोर्ट विभागाने दिली माहिती. शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण म्हणजे खुजेपणाच, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक शब्दात सुनावलं. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्तांच्या नावावर. ईडी सीबीआयला झटका, दिल्ली दारू घोटाळ्यात बीआरएस नेत्या के कविता यांना जामीन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन. नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. मुघलांनीही शिवरायांचा असा अपमान केला नाही. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री राजीनामा द्या, खासदार संजय राऊत यांची मागणी. कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम, कामिनी घाटमाथ्यावर सर्वाधिक 220 मिलीमीटर पावसाची नोंद. रहना है तेरे दिल में सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळणार. 30 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार.